आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या कॉन्स्टेबल मॅडम काय देऊ? दादा एक मॉइश्चरायझर द्या, एक शॅम्पू आणि कंडिशनर द्या. शिके काय वाला साडेतीनशे होते. दादा थोडे पैसे कमी पडतात, नंतर दिलं तर चालतील का? म्हणजे तुम्ही लिहून ठेवा, पाहिजे तर माझा नंबर भी देते. अहो कॉन्स्टेबल मॅडम, तुमच्याकडनं काय मी पैसे घेणार? तुम्ही पोलीस आहात, आमच्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करताय, राहू द्या. नाही हो दादा, शेवटी तुमचं बी पोट आहे या दुकानावर. उद्या माझ्यासारखे हजार पोलीस येतील, मग पैसे तर तुम्हाला घ्यावेच लागतील. खरं आत्ता नाही आहेत. ठीक आहे. थँक यू दादा. पोलीस होते मी, आता नाही. आता कॉन्स्टेबल मंजू निस्ती मंजू झाली. लोकांना कधी ना कधी तर कळणारच आहे. मला समजेसनी सांगावं लागेल. घरात तर बाहेरून कळायच्या आधी सांगायला पाहिजे. आईला सस्पेंड केल्याचं सांगू का? ना ग, मी नाही सांगितलं तरी बाहेरून कळलच, पण आता सांगितलं तर उगाच टेन्शन घेईल ती. त्यात अशात काही कमी व्याप झाला तोय घरात. आता कुठं तर जरा जीवात जीव आलाय तिच्या, पण तरी बी मी स्वतः न सांगता बाहेरच्या माणसांना सांगितलं तर जास्त त्रास होईल तिच्या जीवाला. असं किती दिवस खोट बोलणारेस तू मंजू? तू असं फसवू शकत नाहीस तुझ्या आईला. तुम्हाला सांगते वहिनी, आमचे हे गेल्यानंतर आमच्या मंजूनी समधी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली घरची. अहो पोरगी असून बी खमकी राहिलं आणि ह्यांच्या जाग्यावर लागली बघा, म्हणून तर घरचं समध नीट चाललंय. नाहीतर मी आणि माझ्या दोन्ही बी पोरी रस्त्यावर आलो असतो. आई तर लोकांसमोर माझं कौतुक करते, आणि आता सस्पेंड झाल्याचं सांगितलं तर तुटून जाईल तिचं काळीज. आई मंगळाईचा आशीर्वाद आहे माझी मंजू. कदम काकी तुम्ही सोने. मंजू दीदी तू कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण छान आहे. कवा आला तुम्ही? आज चालू बघ. आणि तुझी शाळा कशी चालू आहे? शाळा? अगं मंजूताई आत्ताच तर बारावी पास झाली मी. सोनी मोठी झाली आता. अगं बाई हो की, तुम्ही गेल्यापासून आपली गाठ भेटच नाही ना, म्हणून लक्षात नाही आलं बघ. होईच्या ड्युटीचं बी असंच आहे बघा, रातच्यालाच काय कधी कधी पहाट होती ड्युटी संपवून घरी यायला. आता पोलिसाची ड्युटी म्हटलं तर लोड असायचाच. अहो हे जागत्यात म्हणून तर आपण घरात बिनगोर राहतोय बघा. मला वाटलंच तू असशील नसशील घरी, पण आम्ही अगदी टायमावर आलो बघ. बरं झालं भेटलीस. एक गोंधळ झालाय बघ, आणि तुझी मदत पाहिजे म्हणून आलोय बघ. सांगा की काय झालंय? काल गेस्टीत ना ही जी समधी कागदपत्र गहाळ झाली बघ, म्हणजे चोरीलाच गेली बघ. आता तू पोलीस आहेस तर एक मदत करशील का? आम्ही स्वतःच जाणार होतो पोलीस स्टेशनला, पण तू एकदा शब्द टाकलास तर काम कसं पडदिशी होतंय बघ. याच आशेनं आलोय बघ तुझ्याकडं. तुझ्याकडनं लय अपेक्षा आहेत बघ आम्हाला. दुसरं कोण आहे ग आमच्या ओळखीच? मी बघते काय करता येईल ते, तुम्ही लोड नका घेऊ. मला बी तुझ्यासारखं पोलीस व्हायचं बघ मंजू दीदी. लयच भारी दिसतेस बघ तू खाकीवर देत. असं वाटतं की तू कायम खाकीवर देतच असावंस. नक्की पोलीस बन बाळा, पण माझ्यासारखी नको बन.
अगं असं का बोलतेस? काय नाही, बरोबरच बोलते ती. हे बघ, तू अजाबात सुद्धा हिच्यासारखी पोलीस होऊ नगस. काय जमत नाही धडीला? अजाबात काय कामाची नाही. तुला ती मच्छरायझर का काय आणायला लावलं होतं, आणलंच का? सुनंदे, लय गुलू गुलू गप्पा हानत बसू नगस. घरात लय कामाचा राडा पडलाय. बर वहिनी, चल निघते मी. बर मंजू, तू कागदाच बघून घे तुझ्या पद्धतीनं. चल निघते. काकू येते? मंजू दीदी चल येते. बाय बाय. मंजू, परदेशी हात पाय धुवून धुवून जेवायला चल. हा, सकाळी जायचं ना ड्युटीला. चल. दिदे, काय झालंय? कुठं काय? नाईट ड्युटी होती ना, जरा दमायला झाले. तू दमली असते कळतंय, पण नाईट ड्युटी करून नाही. दिदे, तू कन्फर्म कुठल्या तरी काळजीनं दमलीस. सांग काय झालंय? अगं काहीच नाही, मी जरा आले फ्रेश हो ना. दिदे बस, तू आधी इथं बस. सांग काय झालंय? अगं तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. सांग ना काय झालंय. अंबरे, तुझ्या दीदीला तर वर्दी घालायचा अधिकार नाही राहिला. साहेबांनी मला सस्पेंड केलंय. काय? अगं पण का? म्हणजे कारण काय आहे नक्की? आणि असं कसं सस्पेंड केलं? अगं माझ्या हातनं चुकून एका बाईच्या डोक्यावर काठी लागली. मी खरंच मुद्दाम केलं नव्हतं. आणि ती बाई नेमकी त्याच गुंडाची आई निघाली ज्यानं साखर पुढ्यातून दंगा घातला आणि डीजेला उचलून नेला. त्यानं साहेबानं सांगून मला नोकरीवरनं सस्पेंड केलंय. आणि आता काय तर म्हणे, तिची माफी मागितली तरच नोकरीवर परत घ्या. वाह, समजा साताऱ्यात व्हायरल झाला व्हिडिओ. अगं नगर अडूच दे. अमरे, माझी शपथ आहे तुला, आईला यातलं काय बी कळतं कामाने, तिला लई त्रास होईल. वय नाही सांगत आईला काय मी. अगं पण तू काय करायचं ठरवलंयस? मागीन मी त्यांची माफी, कारण मला माझं घर जास्त महत्वाचं आहे. अगं नोकरी नसलं तर सगळंच बिघडत. ते सहन करण्यापेक्षा माफी मागितलेलीच बरी. आणि दुसरा काय मार्ग बी नाही राहिलाय माझ्याकडे. अगं दिदे, तू दरवेळेस काग कमीपणा घेतीस? आणि तसं बी आता तुझी काय चूक नव्हती, तू तुझं काम करायला गेली होतीस ना, ती बाईच मध्ये आली की. आणि तसं बी तुम्ही जीवाचं रान तिच्यासाठीच करत होत ना तिथं. अमरे, अगं कधीतरी माघार घ्यावीच लागते की. आणि मी किती बी नाडायला गेले ना, घरीची काळजी मला मागं वडणारच आहे. तू आणि आई दोघ बी माझ्यासाठी लय महत्वाचे आहेत. अगं दिदे, या टायमाला तू तुझा स्वाभिमान बाजूला ठेवलंस ना, ते लोक फायदा किती लागत तुझा. तू अजिबात माफी नाही मागायचीस. आणि हा, आईला मी काहीच नाही सांगणार. खरंच
तुझी शपथ. आणि तू जाहीर माफी मागितलं राहिला कळणारच की ग. हमरे अगं ये की इकडे मात तिला. हा वय वय आलेच. नाही सांगणार. तुझा आवडून घे पटकन. आणि हा अजिबात माफी मागायची नाहीस हा. आवर दादा कसा आहे बॅनर? ओके झालेलाय दादा. तेव्हा कसा आला बॅनर? बेस्ट झालाय. प्रिंटिंग बी बेस्ट झालंय. कोणी दिलं नाही असं आणलंय वडून. साऱ्या संकटाची असं लढून जिद्द होती म्हणून दाखवलंय करून. बसणार नाही लाचार बडून. कसं आहे? 0 मिनिटात उचलं लगेच छापलं. एकच नंबर भावा. लव यू. हे आम्या सलगे माग. ए कोपऱ्यात का कोपऱ्यात? सत्या तू सांगितलं सगळ्या गाड्या मॅनेज केलेत. तात्यासाहेबांचा दौरा सुरू झाला की पीएम ला फोन टाकतो. तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही ते स्वागताला पाहिजे. बेस्ट. आणि गर्दी जमवायचं काम तुझ्या वया. रिकाम्या खुर्च्या दिसल्या ना तर तात्यासाहेब तुला नाही मला बोलून जावतील. त्यांना रिकाम्या खुर्च्या अजिबात आवडत नाहीत. तू काहीच काळजी करू नको. मी आहे की 0 मिनिटात मॅनेज करतो. आणि तुला माहितच आहे की तात्यासाहेब येणार म्हणजे एक बी खुर्ची रिकामी राहत नाही. उलट एक्स्ट्रा मागवाव्या लागतील. त्यात काही विषयच नाही सर. आणि ते स्वागतासाठी बुके आणायला सांगितलं होतं ते. अरे तू सूर्य कुठं राहिला? येण्यावर काम का करत नाही तुम्ही? त्याला सांगितलेलं. लवकर बोलव त्याला. अरे फोन उचल की. अरे सूर्जा काय फुलं उमलायची वाट बघत होतास काय? मला वाटलं काच पठारावर गेलायस फुलं आणायला. स्पेशल माणसासाठी स्पेशल बुके आणलाय. कसं आहे? आपली चॉईस आहे. लका तू आमचाच कार्यक्रम फिक्स करतोयस वाटते. बुके जर तू कुठल्या पोरीला दिला ना तर ती तुला गावभर हाणत फिरवल. काय बुके आणलाय? हे बुके जर तात्यासाहेबांना दिला ना तर ते तुमचाच बुके करत्याल. हे बलमा आपणच जाऊन बुके आणू. अरे तू कुठं निघालायस? असली काम करा आम्ही ऐक. हा तात्यासाहेब म्हणलं ना की कुठलं बी काम लहान नाही आणि मोठं नाही. अरे देव आहेत ते माझे. त्यांच्यासाठी फुलं मीच आणणार. विषय आहे का? चल चल. बलमा. हा चल. त्याचं काय करू? ते खाच्या आत बुडवून. काय ग म्हणजे आज एकदम निवांत चाललंय सगळं तुझं? नाही म्हणजे रोज पायाला भिंगरी बांधल्या का बरा बरा आवरून लगेच निघतेस बी. आई चल मी येते. अग येळेत परत येईन. अग आता तर सगळं निवांत आवरत होतीस. अचानक काय झालं काही करायला? थांब डबा घेऊन जा. अग नको आज काय जास्त काम नाहीये. मी येईल लगेच. हा येते आता उशीर होतो. अग पण नाही येते. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमरे तुमची बॅग कुठे? नाही बॅग न घेताच कामाला चाललंय वे. अगं लक्षातच नाही आलं बघ. नाही का ड्युटीवरच चाललाय ना? का चाललीस तुझ्या त्या बलम्याला भेटाय? ड्युटीवरच चालली आत्या. होय ना. मग पोलिसाचा ड्रेस कुठे? ड्रेस घातलेला नाहीस काय नाहीस? तुमच्या ठेशनात चालतंय काही असं? अगं येरवी तिथंच जाऊन बदलते ना. गेल्यावर चेंज करीन. हा करशील तिथं गेल्याव? पर मग त्याच्यासाठी ड्रेस सोबत घ्यायला पाहिजे ना. ड्रेस नाही बॅग नाही काय? खरं खरं सांग. खरंच सांगते आत्या. तुला एवढंच वाटतंय ना. ड्रेस घालून येते मी. आलीच. सुनंदे. ए सुनंदे आले वंस.
काय सुनंदे, ही पोरगी नक्कीच काय तर लपवत्या बाब. कशाला काय लपवलती? आणि कधी कधी सिव्हिल मध्ये बी जातात पोलीस. हा सिव्हिल मध्ये पोलीस कशाला जाते? ती पोलीस हाय का डॉक्टरीन हाय? अग सिव्हिल हॉस्पिटल नाही. सिव्हिल म्हणजे जेव्हा साधे कपडे जातात ना पोलीस, त्याला सिव्हिल म्हणतात. बरोबर असून दी लई ना ग, तुला एकटीला चाकल असल्या ग वागूस. आली मोठी शिकवणारी. हे बघ सुनंदे, तिला एकदा विचार तिचं काय चाललंय ती. अग तसं नव, परत माझ्या लेकाच्या जीवा बेताय ना ग म्हणजे झालं. नाही नाही म्हणस, मी बोलते तिच्याशी, पण मला नाही वाटत तसं काय असं. मंजू, हे मंजू, हे मंजू, काय पोरगी आहे, गाडी न घेताच गेली. अव बघताय ना व. बघ की चोऱ्या माऱ्या खून दरोडे समधीकडे काय बी चाललंय बघ. रत्ना भलायचे दिवस राहिले नाहीत बघ की. अव पेपरात बघताय का नाही विचारलं मी. त्या मंजीच वागणं बघताय का म्हणलं. अव तुमची होणारी सून आहे नव का आता ती? हा मग तिच्या माग माग जावा. ती कुठं जातिया, कशाला जातिया, काय करतिया, कुणाला भेटत्या, ही समद इतंभूत बातम्या मला कळवा. माफ कर गाई, तुझ्याशी खोटं बोलायला लागते, पण तुला दुखवायचं बी नाही आहे. मला दुसरं काहीच इलाज नाही. बबरू चल लवकर चलूया की. कुठं जायचंय? मंजूच्या मागावर जायचंय. आजपर्यंत पोलीस चोराच्या माग जाताना पाहिले, आज चोरच पोलिसाच्या माग जाताना दिसते. ए बेवड्या, चोर कोणाला म्हणतो रे? बेवड्या कोणाला म्हणताय? आम्ही या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहे, आणि बेवड्या म्हणताय वय जे असतील ते. पण मला चोर का म्हणला? तुम्हाला चोर नाही म्हणाल, मंजूला पोलीस म्हणाल. कुणाला काही म्हण, पण चल लवकर ती पुढे निघून जाईल. अहो माणसाला आयुष्यात पडत जायचं असते. ती निघून गेली तर आमच्या आयुष्याची वाट लागल. ओके जरा थांबा, गाडीत पेट्रोल टाकतो, म्हणजे गाडी कशी ससाट तिच्या मागे जाईल. काय येत? जीवन. जीवन? अहो पाणी आहे ह्यात, आणि पाणी हेच जीवन. पाणी तर मध्ये मालवायचं. अरे जीवन आहे रे, उरलेला कार्यक्रम रात्री करू, हे जपून ठेव. चल लवकर. मंजू पोलीस स्टेशनात न जाता भलतीकडेच निघाले. आमच्या कारवारणीचा अंदाज खरा ठरला म्हणायचं. असतेच की ते पण खरंय सर, अंदाज घेऊ बघू सर. याला म्हणायचं बुके तुम्ही आणला होता ना, तो तात्या साहेबांनी तोंडाव आणला असता माझ्या. यो आवडेल बघ त्यास. सत्य हे काय रस्त्या पे गर्दी न गर्दी पे वर्दी,
मम्मी साहेबाची यांनी माफी नाही मागितली आणि मॅडम वर तोंड करून वरदीवर मार्केटमध्ये फिरावं लागलं. अरे काय तोरा या पोरीच, सस्पेंड केलं तरी वर्दी घालून हिंडते मग कशी? वर्दी घालून कुठं जात असेल? चल डायरेक्ट तिलाच विचारू. मॅडम एवढी मोठी कामगिरी केली तुम्ही, अहो तुमचा सत्कार करण्यासाठी आम्ही एवढा मोठा बुके घेऊन आलो आणि तुम्ही म्हणता काय अहो सस्पेंड झालाय तुम्ही, केवढी मोठी गोष्ट केली तुम्ही. बबरू तुला बोललो होतो ना आमच्या कारभारणीचा अंदाज बरोबर आहे ते, तिला बरोबर कळलं होतं की मंजू काय करणार आहे ते. कसला अंदाज, काय बोलताय तुम्ही?